सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. अर्ज माघारीच्या दिवशी एकाची नाही माघार. निपाणी मतदारसंघात 10 उमेदवारात होणार लढत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी निपाणी मतदारसंघात अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही, त्यामुळे निपाणीत आता 10 उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. येत्या 12 तारखेला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी निपाणी मतदारसंघातून कोणत्याच उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही, त्यामुळे निपाणी मतदारसंघात 10 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये काँग्रेस पक्षाकडून काकासाहेब पाटील, भारतीय जनता पक्षाकडून शशिकला जोल्ले, BSP कडून रमेश कामत, राष्ट्रीय महिला सबलीकरण पक्षाकडून रोहिणी दीक्षित, भारतीय रिपब्लिकन पक्षाकडून विजय लक्ष्मी, बहुजन मुक्ती पार्टीतर्फे आप्पासाहेब कुरणे, तर सचिन मराठे, संभाजी ठरवत, अनिल कमते, जयवंत मिरजकर आणि शरद पाटील हे उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. निपाणी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत एकूण 10 उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याची माहिती निवडणूक अधिकारी रवी कुमार यांनी दिली. मानकरी न्यूज साठी निपाणीहून राजू कोळी.